तुमचं पण ऐकत असं सांगा मला कमेंट मध्ये। करून बघा तुम्ही, करून तुम्हाला स्वतःलाच आवडेल। हे आपण बहिणी आणले। गुड मॉर्निंग गाईज, वेलकम टू माय युट्यूब चॅनल। आय एम श्रुतिका अँड आय एम अप विथ अनदर फूड चॅलेंज। सो या, आज मी एक नवीन फूड चॅलेंज करायचं ठरवलं। ते पण असं प्लॅनमध्ये काही नव्हतं, माझा प्लॅन वेगळा होता। मला माझे जे गिफ्ट्स मला बर्थडेला मिळाले ते गिफ्ट तुम्हाला दाखवायचे होते, हे माझ्याच प्लॅनमध्ये होतं। म्हणजे प्लॅननुसार माझ्या गोष्टी कुठे असं अनप्लॅनडच गोष्टी माझ्या एकदम बेस्ट होतात। सकाळी उठले आणि उठल्यानंतर काही नाही, टी व्ही बघत होते। तन्या मला म्हटली की दीदी घरामध्ये कॉर्न पडलेत, बघ काय करणार असेल तर कर। सो म्हटलं वाय नॉट। सो या, आज मी बिलकुल प्रिपेअर्ड नाही आहे या चॅलेंजसाठी। मी रेसिपीज ठरवल्या नाही आहेत, कोणत्या करायच्यात, किती करायच्यात, हे काहीच ठरवलं नाही, काहीच फिक्स नाही आहे। फक्त मी जाणार आहे आणि आता बघणार आहे की मी काय काय बनवू शकते कॉर्नपासून। आणि माझ्या चॅलेंजचं नाव इटिंग कॉर्न रेसिपीज फॉर 24 आवर्स, हे माझ्या चॅलेंजचं नाव आहे। सो हे पण आत्ताच मी फिक्स केलं, मला लेटर झालेलं आहे। बघू आज किती किती काय काय होतं आहे ते दिवसभरात। सो गाईज, आम्ही चाललोय आता काही गोष्टी आणण्यासाठी ज्या घरामध्ये नाही आहेत, लाईक चीज अँड ऑल स्टफ। सो या, गाईज डन विथ द शॉपिंग। आता आम्ही चाललोय घरी या उन्हातून। गाईज हे जर असं पूर्ण काढून घेतलं तर तुम्ही, तर मग इट विल बी इझियर फॉर यू। फक्त असं करायचं। गाईज माझी भाजी चॉप करून तयार झालेली आहे, हे असं दिसतंय माय फेवरेट पॅन। गाईज मी आज तेल टाकलंय, गाईज आपण या भाज्या कच्च्या पण वापरू शकतो, बट मला कच्च्या आवडत नाहीत त्यामुळे थोडस सॉटे करते मी त्याला। जे आपलं मेन इन्ग्रेडियंट जाईल की जे आहे की मका, ब्लॅक पेपर टाकलंय। आणि आता याच्यामध्ये मी जरा आपला स्पेशल तडक्यासाठी मी टाकते हे आपलं हे मॅगी मसाला, जो माझा फेवरेट आहे, नेहमी मी नेहमी यूज करते। यार स्मेल सो गुड, खूप भारी स्मेल येते। आता आपलं हे मिक्सचर रेडी आहे, आता मी काढून घेते आणि त्याच्यामध्ये थोडस मेयोनीज मिक्स करते। जो ज्याच्यामध्ये मी व्हेजिटेबल सॉटे केलेले होते तोच पॅन मी यूज करणार आहे। मी फ्लिप केलं व्यवस्थित, त्याला जरा गोल्डन ब्राऊन होईपर्यंत टोस्ट करून ठेवूया। टाकलं त्याच्यामध्ये ना सगळ्या भाज्या, त्याचा एक स्पेसिफिक असं एक क्रंच आहे, माइंड ब्लोइंग। गाईज आपली नेक्स्ट रेसिपी आहे कॉर्न राईस। तन्या इकडे चॉप करते व्हेजिटेबल, सगळे व्हेजिटेबल चॉप करून तयार आहेत, मला फक्त आता फोडणी टाकायची। हा मॅगी मसाला पण टाकूया। तू राईस नाही खाणार आहेस,
मी सगळ्या भाज्या अशा एकत्रच टाकल्यात कारण त्या शिजायला टाइम लागेल म्हणून. आणि मला ना फरस भी नाही आवडत पण त्यांना बोलली म्हणून मी फक्त फरस भी टाकली. तर मला गाजर आवडतं पण मला फरस भी नाही. मला गाजर नाही आवडत. हा आमचं सगळं उलट आहे. त्यांना जी एक गोष्ट आवडत असेल ती मला आवडत नाही आणि मला आवडत असेल ती त्यांना आवडत नाही. आपण बहिणी आहोत. तुला उचलून आणली. तुला आणले. मी कॉर्न पण आताच टाकते म्हणजे ते पण साईड बाय साईड शिजतील व्यवस्थित. आता आपण ह्यातच मीठ टाकू आधी नंतर मग वरती झाकण ठेवू. मीठ टाकल्यानंतर भाजी शिजायला मदत होते त्यामुळे आपण आताच मीठ टाकूया. कलरफुल फूड बघायला तुमचं मिठाचं प्रमाण कळू शकता. मी मीठ तर टाकलेलं मगाशी पण आता मम्मी काय करते ते मम्मी फक्त मी मीठ तर टाकलेलं मगाशी पण आता कसं आहे ते मी टेस्ट बघते. त्या स्वादानुसार मी मीठ टाकते. काळी मिरीमुळे कसं टिपिकल असं एक त्याची वेगळी टेस्ट आले. पांढरा जरी असेल ना तरी सुद्धा वाटणार नाही की हा फिका आहे म्हणून. राईस फ्लेवर्स पण आहेत त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे. मकाचं एक स्पेसिफिक टेस्ट आहे त्याची. गाजरची स्पेसिफिक टेस्ट आहे. आता मी काळी मिरी टाकली. काळी मिरीची जबरदस्त टेस्ट आले. आता आपण याला सर्व्ह करूया. त्याच्यामध्ये मी थोडीशी शेजवान चटणी टाकली फॉर फ्लेवर्स. मक्याचा स्वीटनेस आलाय. काळी मिरीचा स्पाइस आलाय. प्लस शेजवान चटणीचा पण स्पाइस आलाय. पंजंट टेस्ट आहे. गाजर भोपळी मिरची परस बी त्याचे एक क्रंच आहे. एवढ्याच्या भाताला हिने एवढा शेजवान चटणी टाकली. नाही घेत आहे. हा घे बाजू करून बघा तुम्ही करून तुम्हाला स्वतःलाच आवडेल. आता वाजले 4:30 आणि आमचं जेवण वगैरे झालं. माझ्या मॉर्निंग पासून तुम्हाला माहिती होतं की मला काय करायचंय तेच मी आता करणार आहे. ते जे शूटिंग राहिलेलं होतं थोडस मेकअप बॅग त्यांनी मला गिफ्ट केली. बॅग कशी आहे ते सगळं दाखवणार आहे त्या व्हिडिओमध्ये. सो माझी ती व्हिडिओ पण तुम्ही बघा बघितली नसेल. त्याच्यानंतर जर मला भूक लागली तर मग एक दुसरी मक्याची मी रेसिपी तयार केली ती मम्मी खाली. आता माझं पोट मस्तपैकी भरलंय आणि खूप छान होतं माहितीये राईस. मला खूप आवडला. मी परत करू शकते हे राईस. राईस मी आताच घरी आले आणि आता नेक्स्ट रेसिपी आपण करायची. ती आहे पॉपकॉर्न. आता स्नॅक टाइम झालाय. चहा होती तयार ते खातो आणि नेक्स्ट रेसिपी परत ठरवतो. चट 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 आवाज येतोय. ओ माय गॉड. नेहमी मला ना सकाळी अशी एनर्जी अशी असते माझी आणि दुपारी अशी असते आणि रात्री अशी येते. मलाच कळत ना की मला काय चाललंय ते. तुमचं पण ऐकत असं सांगा मला कमेंट. ओके येस. इथे ना मी मक्याची थोडीशी पेस्ट केले फॉर अवर सूप. काय नाही केलं थोडस पाणी टाकून फक्त मिक्सरला लावलं मी ते. तुला काय पाहिजे आणि लसूण नको. गार्लिक पाहिजे. लोकांना कसली कसली आवड असते बरोबर की नाही. कोणाला गायची आवड असते कोणाला डान्स करायची आवड असते. आमच्या तन्याला लसूण सोलायची आवड आहे.
ती अशी एकटी बसली असेल ना तर लसूण घेईल आणि सोलत बसेल, त्यामुळे मम्मीला बिलकुल त्रास नसतो लसूण सोलायचा. आणि मला पण म्हणणार आहे की दीदी तुझं लग्न झालं ना, दोन दोन तीन तीन किलो लसूण आणून दे, मी ते सोलून तुला देईन. म्हणजे काय पॅशन आहे. हे तुला कळायला पाहिजे होतं ना. मला म्हणते तुला इझी काम दिलं ना, पटकन स्वतःच म्हणाली की मी चॉप 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 करते आणि तू मस्तपैकी मिक्सरला ते मका लावून आण. मी तेच केलं, आता हे करत बसले आणि मला म्हणते की तुला किती छान मस्त काम दिलं ना मी सोप्प. ओके गाईज, सो आपले हे इन्ग्रेडियंट तयार आहेत. पहिल्यांदा हे काय घेतले, हे मक्याची प्युरी घेतले, गाजर, कांदा, बीन्स, आलं आणि लसूण आणि इकडे आपले मका. आता सूप तयार करायचं, त्यामुळे माझा फेवरेट पॅन. आज ना ब्लॅक पेपरने खूप मदत केली, त्यानेच खूप टेस्ट आली जास्त ना त्याने. पाणी कसं गेलं त्याला गावात. आता ह्याच्यामध्ये आपण अनियन, बीन्स आणि कॅरेट टाकून आपण ह्याला आता सौते करू. लाईक चायनीज ना एकदम. आता आम्ही ह्याच्यामध्ये मका टाकलाय आणि थोडस आम्ही याला सौते करू. बसल पिटलं पिटलं वाटतंय, पण पिटल्यासारखा वास तर येत नाही, बिलकुल चायनीज सारखा वास येतोय. गाईज, आज भरपूर अमाऊंट ऑफ पाणी टाकून आम्ही आता ह्याला शिजवून घेऊ. गाईज, आफ्टर 5 मिनिट हे असं झालंय. गाईज, ब्लॅक काय ब्लॅक सॉस टाकल्यामुळे असं झालं, सोया सॉस टाकल्यामुळे माहित नाही कसं होणार आहे, काय होणार आहे ते करायचं, फक्त ट्राय करतो. ऑलरेडी घट्ट आहे, त्याला घट्टपणासाठी काही एक्स्ट्रा काय मेहनत करायची काही गरज नव्हती. कॉर्नफ्लॉवर आत्ता खरं आपल्याला कळेल की कसं झालंय ते. थोडस मीठ, हे खूप हेल्दी आहे. आता मी माझ्या मनापासून बोलते की मनाविरुद्ध बोलते, कारण मला एवढं हेल्दी खायचे तर बिलकुल सवय नाही, त्यामुळे मला जरा जड जाते. गाईज, खरं सांगू का, मी एवढं हेल्दी नाही खाऊ शकत. आणि हे तनाने सजेस्ट केलेलं मला की आपण हे करूया म्हणून, पण हे खूपच असं हेल्दी व्हर्जन ऑफ मका दिसतंय. सकाळपासून सगळं नॉर्मल होतं, इव्हिनिंग पर्यंत सगळं नॉर्मल होतं, पॉपकॉर्न नंतर डायरेक्ट मी सूप पायला लागले. ओके, ट्राय करूया. काहीच नाही बस्टेड, मला नाही आवडलं. तू ट्राय करून बघ, तुम्हाला ट्राय करायचं तुम्ही ट्राय करा. आम्ही बहुतेक डार्क सोया सॉस वापरलाय म्हणून असं झालंय, मला काही कळत नाही ना की काय मॅटर आहे तो. तुम्हाला हवं तर तुम्ही ट्राय करू शकता. एवढ्या सगळ्या भाज्यांचं मिक्सर करून सूप पिणं हे कधी असं मला वाटतं, मी आता आजारी वगैरे आहे आणि मऊ भात वगैरे कसा खातो तसं झालंय मला. नाही ना, ऍक्च्युली पॅकेटवाले पण खूप छान लागतं, इव्हन बाहेर जे मित्र ते पण खूप छान लागतं. आम्हीच काही ना काहीतरी गडबड केली असणार त्याच्यामध्ये. आवडलं. ओके गाईज, सो दॅट्स इट फॉर टुडे. एवढं हेल्दी खायची सवय नाहीये आणि मला, मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बोलले की नाही मला आता आठवत नाहीये, मी हेल्दी फूड खायला लागलेले श्रावण महिन्यामध्ये, त्यावेळेला मला पिंपल्स येत होते. मे बी माझ्या शरीराला सवय नाहीये एवढ्या हेल्दी फूडची, त्यामुळे डायरेक्ट पिंपल्सवरती पिंपल्स यायला लागले, अगदी माझी स्किन अशी अनइवन व्हायला लागलेली. मला सध्या पिंपल्स वगैरे फार कमी आहेत, त्यामुळे मी हे एक्सपेरिमेंटल फूड मी जास्त खात नाही सध्या. माहित नाही का कुणाला स्टोक, पण मला पिंपल्स आलेले 1 महिन्यापूर्वी आणि आता थोडेफार पिंपल्स कमी यायला लागलेत. आणि इवन आता माझे जे डार्क स्पॉट आहेत ते पण आता कमी होत आहेत, अजून होतील. एक नवरात्रीमध्ये मी अशी
क्लियर असेल. फर्स्ट रेसिपी सँडविच खूप छान झालेले, दुपारी राईस पण खूप छान झालेला, पॉपकॉर्न तर सगळ्यांना माहितीये. चौथी डिश बनवणार होतो पण आम्ही थकलो, लिटरली मी आज थकले आणि खूप लेट चॅलेंज स्टार्ट केलेलं. जवळजवळ आम्ही 12-1 वाजता आमचा नाश्ता झाला. एवढं सगळे मील एकाच दिवशी खाणं शक्य नव्हतं म्हणून मग आता हे संपवलं. एंड ऑफ दिस चॅलेंज सूपने. सूप वर्स्ट होतं, बाकी सगळे पदार्थ डिलिशियस होते. त्याने सजेस्ट केलेलं मला की आपण सूप करूया दीदी, त्यामुळे मी सूप, कारण मी आय एम नॉट अ सूप पर्सन, मी सूप नाही पित. कारण आणि पहिले तरी सुद्धा मी चायनीजच्या गाडीवरती वगैरे सूप पिते, पण खास मी पॅकेट सूप वगैरे घेऊन ते पिईन अशी शक्यता माझी तरी फार कमी. बट या, सो दॅट्स इट. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच व्हिडिओज मी घेऊन येईन. जर तुम्हाला चॅलेंज व्हिडिओ आवडत असतील तर तेही सांगा, तेही करायला मला आवडेल. सो या, दॅट्स इट फॉर टुडे. बाय गाईज.